विद्यार्थी मित्रांनो लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदार तसा महत्त्वाचा घटक आहे लोकशाही प्रक्रियेमध्ये संस्था संसद राज्यसभा विधानसभा या सगळ्या घटकांचं जसं महत्त्व आहे तसं लोकशाही प्रक्रियेमध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण लोकशाहीचे विकेंद्रीकरण हा सुद्धा खूप महत्त्वाचा घटक आहे विकेंद्रीकरणाचा अर्थ असा आहे की सत्ता एका केंद्रात एकाच हातात एकाच ठिकाणी न जमा होता न एकवटता त्या सत्तेचा भाग वेगवेगळ्या घटकांमध्ये समान वाटप करणे किंवा वेगवेगळ्या घटकांपर्यंत तो, तो भाग सत्तेचा सत्तेचा वाटा त्या घटकांपर्यंत पोचवणे हे सत्तेचं विकेंद्रीकरण आहे आणि विद्यार्थी मित्रांनो भारताच्या लोकशाहीचा महत्त्वाचा गाभा जर कुठला आहे असं जर आपल्याला कोणी विचारलं तर सत्तेचं विकेंद्रीकरण हा भारताच्या लोकशाहीचा महत्वपूर्ण गाभा आहे या सत्तेच्या विकेंद्रीकरणामुळे काय होतं की सत्ता एका हातात एकवटली जात नाही सत्तेचा गैरवापर केला जात नाही सत्तेत सहभागी होण्याची संधी प्रत्येक सामान्य व्यक्तीला मिळते आणि जर सत्तेचं विकेंद्रीकरणाचं जर महत्वाचं उद्दिष्ट आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर सत्ता एका केंद्री एका हातात राहिली तर ती सत्ता लोकशाहीच्या दिशेने वाटचाल न करता ती हुकुमशहाच्या दिशेने वाटचाल करते म्हणून भारतीय लोकशाहीचा पायाच हा भारतीय लोकशाहीचा महत्त्वाचा गाभाच हा सत्तेचं विकेंद्रीकरण आहे म्हणून भारताची लोकशाही ही लोकशाहीच्या दिशेनेच वाटचाल करत आलेली आहे ती हुकुमशाहीच्या दिशेने कधीच गेली नाही विद्यार्थी मित्रांनो सत्तेच्या विकेंद्रीकरणामुळे स्थानिक पातळीवर असलेल्या शासन ज्या संस्था आहेत तुमची ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल या स्थानिक स्थळावर काम करणाऱ्या शासन संस्थांना या सत्तेच्या विकेंद्रीकरणामुळे पुरेसे असे अधिकार प्राप्त झाले आणि या संस्थांना अधिकार प्राप्त करून देण्यासाठी सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यासाठी प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याचे स्वरूपाचे मार्गदर्शन तत्व आपल्या संविधानामध्ये तरतूद केलेली आहे आणि या विकेंद्रीकरणाच्या प्रक्रियेला भारतामध्ये वेळोवेळी त्याला गती देण्यात आली हे सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यासाठी संविधानामध्ये सगळ्यात मोठी आणि महत्वाची दुरुस्ती केली गेली होती त्याला त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरव्या संविधानाच्या दुरुस्तीने आपण पाहतो आणि याच दुरुस्तीमुळे स्थानिक पातळीवर असलेल्या शासन संस्थांना संविधानाची तर मान्यता मिळालीच परंतु याच मोठ्या दुरुस्तीमुळे त्या स्थानिक स्तरावर लोकांच्या समस्यांचा पाठपुरावा करणाऱ्या लोकांना सहभागी करून घेणाऱ्या खालच्या स्तरापर्यंत सत्तेचा वाटा देणाऱ्या या स्थानिक संस्थांना त्यांच्या अधिकारात खूप मोठी वाढ झाली अशा पद्धतीने हे सत्तेचं विकेंद्रीकरण महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो अजून एक पुढचा घटक आपण अभ्यासणार आहोत की आजच्या कालखंडामध्ये आपण तो अनेक वेळा आपल्या तो कानावर जात असतो तो म्हणजे आर टी आय त्याला माहितीचा अधिकार आपण असं म्हणतो या माहितीचा अधिकार म्हणजे काय की तुम्हाला ती माहिती जाणून घेण्याचा अधिकार आहे लोकशाहीचं सक्षमीकरण करण्यासाठी अनेक मार्गांनी ते सक्षमीकरण लोकशाहीचं केलं जातं परंतु लोकशाहीचं सक्षमीकरण म्हणजे काय की नागरिकांना त्याच्यात संधी सहभागी होण्याची संधी देणं पण त्याचबरोबर शासन आणि नागरिक यांचामधला जो संवाद आहे तो संवाद वाढला पाहिजे जितका हा संवाद जास्त राहील जितका शासन आणि नागरिकांमध्ये असलेला हा संवाद आणि हा विश्वास जेवढा जास्त राहील तेवढी लोकशाही प्रक्रिया ही सकस आणि सुदृढ होत जाते शासन आणि नागरिक यांच्यामध्ये जर विसंवाद निर्माण झाला तर तो, तो लोकशाही प्रक्रियेला घातक असा आहे विद्यार्थी मित्रांनो हा विश्वास जो लोकशाहीमधील हा जो विश्वास शासन आणि नागरिक यांच्यामध्ये वाढण्यासाठी नागरिकांना त्याच्यात काही अधिकार दिले गेले ही जी सत्ता आहे हे जे शासन आहे या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ज्या शासनामध्ये ही पारदर्शकता आहे ज्या शासनामध्ये उत्तरदायित्व आहे ते शासन सुशासन म्हणून ओळखलं जात आणि ते सुशासन आणण्यासाठी हा संवाद वाढवण्यासाठी ती पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने ते उत्तरदायित्व घेण्यासाठी भारतीय लोकांना माहितीचा अधिकार देण्यात आला माहितीच्या अधिकारामुळे प्रशासनाच्या कारभारातील जी गोपनीयता होती गोपनीय दस्तावेज म्हणून गोपनीय कागद म्हणून सामान्य नागरिक नागरिकांना त्या प्रक्रियेपासून दूर ठेवलं जात होत ते प्रकार बंद झाले आणि याच माहितीच्या अधिकारामुळे शासनाचे व्यवहार अधिक खुले आणि पारदर्शक झाले विद्यार्थी मित्रांनो दोन हजार मध्ये ह्या माहितीचा अधिकार सामान्य नागरिकांना जसा मिळाला तसा दोन हजार नंतरच्या कालखंडामध्ये अशाच प्रकारचे अधिकार सामान्य नागरिकांना देण्याची प्रथा सुरू झाली किंवा सामान्य नागरिक आणि शासन यांच्यामध्ये संवाद वाढण्याच्या प्रक्रियेला वेग आला आणि नागरिकांना सुधारणा करताना तो अधिकार जो आहे तो हक्क जो आहे तो मानून त्याच्या प्रशासनामध्ये सुधारणा करण्याचा कळ वाढला मग माणसाला त्यानिमित्ताने माहितीचा अधिकार मिळाला मग सामान्य माणसाला त्यानिमित्ताने शिक्षणाचा अधिकार मिळाला आर टी ई दोन हजार नऊ बालकाचा माहितीचा व मोफत सक्तीचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ म्हणजे शिक्षण हा सुद्धा सामान्य व्यक्तीचा हक्क झाला अन्न सुरक्षेतेचा हक्क सर्व भारतीयांना मिळाला आणि मग माहिती शिक्षण अन्न सुरक्षा अशा प्रकारचा बदल होत होत हा हक्क सामान्य माणसाला मिळाल्यामुळे भारतीय लोकशाही निश्चितपणे बडकड झाली विद्यार्थी मित्रांनो हा जो बदल आहे या बदल मागची विचारसरणी जी आहे ती हक्कबाधित दृष्टिकोन जो आहे राईट्स बेस्ड अप्रोच म्हणजे काय की ज्या गोष्टी तुम्हाला लाभार्थी म्हणून दिल्या जात होतात तुम्हाला शिक्षण घेत असताना तुम्हाला लाभार्थी म्हणून समजून घेतलं जात होतं की तुम्हाला तो लाभ दिला जातोय तुम्हाला रेशन दुकानावर मिळणार जे अन्न होतं ते तुम्हाला लाभार्थी म्हणून दिलं जात होतं की तुम्हाला तो लाभ दिला जात आहे तुम्हाला एखाद्याची जी माहिती एखाद्या योजनेची माहिती असेल शासनाच्या एखाद्या उपक्रमाची माहिती असेल ती माहिती तुम्हाला दिली जात होती तर ती ती लाभार्थी म्हणून दिली जात होती पण विद्यार्थी मित्रांनो हा जो बदल झाला हा जो अप्रोच झाला की लाभार्थी म्हणून नाही तर तो हक्क म्हणून दिला गेला आणि हा जो दृष्टिकोन होता लाभार्थीचा पाहण्याचा दृष्टिकोन हक्क म्हणून दिला गेला आता तुम्ही अन्न घ्यायला जर दुकानात गेलेत रेशन दुकानात गेलेत तर तुम्ही लाभार्थी नाहीत तर ते अन्न मिळून तुमचा हक्क झाला तुम्ही शाळेत शिक्षण घ्यायला गेले तर तुम्ही लाभार्थी नाहीत तर शिक्षण घेण्याचा हक्क तुम्हाला मिळाला तुम्ही एखाद्या कार्यालयात जाऊन त्या कार्यालयाच्या एखाद्या प्रक्रियेची माहिती मिळाली तर ती लाभार्थी म्हणून नाही तर तो तुमचा हक्क झाला आणि ह्याच दृष्टिकोनातून हा हक्काचा दृष्टिकोन जो आला ही भूमिका बदलती भूमिका या भूमिकेमुळे या दृष्टिकोनामुळे शासन आणि नागरिक या दोघांमधील संवादाला वाव मिळाला आणि दोघां या संवादामुळे शासनाची पारदर्शकता आणि उत्तरदायित्व याच्यामध्ये निश्चितच मोठ्या प्रमाणे मदत झाली आणि या, या सगळ्या प्रक्रियेतून लोकशाहीची पायमुळे भारतात अधिक प्रमाणात घट्ट झाली धन्यवाद